हेलो स्टूडेंट मी प्रोफेसर आर्य हतिगेने यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इंचलगरंजी कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एस वाय सी डब्ल्यू सेकंड इयरचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये डीएसयू डेटा स्ट्रक्चर युझिंग सी सब्जेक्ट कोड 22317 त्यामध्ये तिसरा टॉपिक आपण बघत होतो स्टॅक्स अँड क्यूज. त्याच्यामध्ये आपण लास्ट टाइमला एक्सप्रेशन्स इव्हॅल्युएशन आणि एक्सप्रेशन कन्व्हर्जन यामध्ये आपण थोडा पार्ट बघितला होता, ज्याच्यामध्ये इनफिक्सचे जे एक्सप्रेशन्स असतील ते पोस्टफिक्स मध्ये कसे कन्वर्ट होतात आणि ते युझिंग स्टॅक कसे होतात हा पार्ट आपण त्यामध्ये बघितला होता. आता आपण या लेक्चरमध्ये ज्या गोष्टी बघणार आहोत त्या गोष्टी आहेत एक्सप्रेशन कन्वर्जन पॉइंट्स टू बी डिस्कस्ड. एक्सप्रेशन कन्वर्जन मध्ये हे चार पॉइंट्स आपण बघणार आहोत. इनफिक्स टू पोस्टफिक्स कसं कन्वर्ट केलं जातं, इनफिक्स टू प्रिफिक्स कसं कन्वर्ट केलं जातं, त्याचे रूल्स काय आहेत, पोस्टफिक्स टू प्रिफिक्स कसं कन्वर्ट केलं जाते अँड प्रिफिक्स टू इनफिक्स कसं कन्वर्ट केलं जाते, म्हणजेच काय इनफिक्स पोस्टफिक्स अँड प्रिफिक्स हे एकमेकांच्या मध्ये कसं कन्वर्ट केले जातात हा पार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, लेट स्टार्ट फर्स्ट वन इनफिक्स टू पोस्टफिक्स. हे दोन्ही जे सगळे मेथड्स आहेत इनफिक्स टू पोस्टफिक्स किंवा पोस्टफिक्स टू इनफिक्स, इनफिक्स टू प्रिफिक्स, प्रिफिक्स टू इनफिक्स अँड पोस्टफिक्स टू प्रिफिक्स हे जे पार्ट्स आहेत यामध्ये आपण बघणार आहोत की दोन पद्धतीने आपण काय करू शकतो हे कन्वर्जन करू शकतो. इनफिक्स टू पोस्टफिक्स करायचं असेल तर दोन पद्धत आपण त्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे, त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे तो पार्ट आपल्याला सर्वात जास्त इझी आहे आणि मॅन्युअली आपण ते करू शकतो. तर त्यासाठी हा एक्सप्रेशन्स आपण यूज करतोय ए डिवायडेड बाय बी अँड सी प्लस बी इंटू ई मायनस ए इंटू सी. ऑपरेंड्स आर ग्रुप, ऑपरेंड्स जे आहेत ए बी सी डी ई ए सी जे आहेत हे आपण काय करतोय ग्रुप करतोय. ठीक आहे, ऍट दॅट टाइम ऑपरेटर प्रेसिडन्स अँड असोसिएटिव्हिटी रूल्स मस्ट बी फॉलोड. इथं तुम्हाला काय कन्सिडर करायचे आहेत असोसिएटिव्हिटी रूल्स आणि ऑपरेटर प्रेसिडन्स कन्सिडर करायचं. ऑपरेटर प्रेसिडन्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं अँड डिवायडेड बाय मल्टिप्लिकेशन प्लस मायनस हे जे ऑपरेटर्स आहेत ह्या ऑपरेटर्स प्रेसिडन्स म्हणजे सगळ्यात पहिला कुठला त्यातला एक्झिक्यूट होणार, बरोबर आहे, सेकंड कुठला एक्झिक्यूट होणार, थर्ड कुठला एक्झिक्यूट होणार त्याप्रमाणे अँड हा फर्स्ट एक्झिक्यूट होईल, त्यानंतर डिवायडेड बाय मल्टिप्लिकेशन, त्यानंतर प्लस अँड मायनस याप्रमाणे ते प्रेसिडन्स असतात. मग तेच असोसिएटिव्हिटी रूल्स कुठले कन्सिडर आपण करणार आहोत तर त्याचे एक्झिक्युशन जे होईल लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट त्यावेळेला ते असोसिएटिव्हिटी रूल्स इझिली अप्लाय करता आले पाहिजेत हा आपलं कन्सिडरेशन. ठीक आहे, लेट स्टार्ट फर्स्ट मेथड. फर्स्ट मेथड थ्रू आपण कसं कन्सिडरेशन करू शकतो. व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट, ऑपरेंट्स आर ग्रुप. आपल्याला काय करायचे आहेत ऑपरेंट्स चे ग्रुप तयार करायचे. फर्स्ट ग्रुप विल बी बी इंटू सी using the associativity rules and precedence operator precedence. त्याप्रमाणे आपण काय झाला b आणि c हे ग्रुप झाले फर्स्ट ग्रुप. सेकंड ग्रुप जो झाला d आणि e, नेक्स्ट ग्रुप आहे a अँड c, त्याच्यानंतर हे झाले तीन पहिले ग्रुप्स. त्याच्यानंतरचा जो ग्रुप आहे तो आहे a अँड b c. त्याच्यानंतरचा जो ग्रुप आहे हा सगळ्याचा रिझल्ट जो a डिवायडेड बाय b अँड c चा रिझल्ट आणि डी इंटू ई चा रिझल्ट तो प्लस व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्टला काय व्हायला पाहिजे याचं जे आन्सर आहे ते ए इंटू सी मधून मायनस व्हायला पाहिजे. हे झालं आपलं ऑपरेटर प्रेसिडन्स अँड असोसिएटिव्हिटी रूल्स. मग त्याप्रमाणे जे कन्वर्जन होईल ते कशा प्रकारे असेल, पहिल्यांदा हा बी इंटू सी, बी अँड सी जो आहे तो अँड बाहेर निघेल आणि इथं बी सी येईल, म्हणजेच काय ए डिवायडेड बाय अँड बी सी, बरोबर आहे. मग हा आपल्याला काय करायचा, सॉरी इकडे येणार ना, बरोबर आहे, ए अँड बी सी ऍट, बरोबर आहे, त्याच्यानंतर प्लस डी ई मल्टिप्लिकेशन मायनस ए सी मल्टिप्लिकेशन याप्रमाणे येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करतोय हे दोन्ही ग्रुप करतोय, मग अँड जे झालेलं आहे ते डिवायडेड बाय कुठे येईल अँड नंतर येईल. त्याच्यानंतर डी ई जो प्लस आहे तो आणि ए इंटू सी जे आहे ते मायनस. ठीक आहे, तर याप्रमाणे जर आन्सर बघितलं तर ते या पद्धतीने येईल, ए बी सी हा अँड ऑपरेटर, त्यानंतर ए आणि हा आपण सॉल्व्ह करणार आहे ए डिवायडेड बाय
बीसी हा सॉल्व करणार म्हणून हा इथं आला. त्याच्यानंतर डीई मल्टिप्लिकेशन केलं, त्याच्यानंतर जो प्लस आहे तो ऑपरेटर इथं घेतला, आणि त्याच्यानंतर ए सी अँड हा मायनस इथं घेतला. दिस इज दी कन्वर्जन ऑफ इनफिक्स एक्सप्रेशन टू पोस्टफिक्स एक्सप्रेशन. पोस्टफिक्स एक्सप्रेशन मध्ये आपण कन्वर्जन केलं. याचा सेकंड मेथड जो आहे तो या पद्धतीने असेल. एक्सप्रेशन कॅन बी कन्वर्टेड विथ दी हेल्प ऑफ सेकंड मेथड ऑल्सो. फर्स्ट मेक इनफिक्स एक्सप्रेशन फुल्ली पॅरेंथाइज्ड. इथं तुम्हाला काय करायचं आहे, जे एक्झिक्यूट होणार आहे त्याचे ग्रुपिंग करा, जे ग्रुपिंग पॅरेंथायसिस नुसार आपण काय करतोय डिवाइड करतोय. मग पहिलं पॅरेंथायसिस कुठं असणार आहे, बी इंटू सी ला, कारण हा फर्स्ट एक्झिक्यूट होणार आहे. सेकंड कुठं असणार आहे, इथं असणार आहे. थर्ड कुठला असणार आहे, इथं आहे. पण या बीसी ला परत आपण ए ने डिवाइड करतोय म्हणून हा इथं दुसरा पॅरेंथायसिस आला. त्याच्यानंतर आपण काय एक्झिक्यूट करतोय, प्लस एक्झिक्यूट करतोय, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय आला, परत आपला डीई प्लस आला आणि त्याच्यानंतर एसी. याप्रमाणे हे फुल्ली पॅरेंथेसिस. आफ्टर दॅट मूव दी ऑपरेटर्स टू राईट ऑफ दी पॅरेंथेसिस. ह्या पॅरेंथेसिसच्या राईटला ऑपरेटर्स मूव्ह करा, वी गेट. मग याच्यानंतर हे मूव्ह केल्यानंतर पॅरेंथेसिस आपण टाकलेलं आहे, त्याच्यानंतर मूव्ह केल्यानंतर जे लास्ट टाइमला आपल्याला मिळालेलं होतं तेच परत तुम्हाला इथे मिळेल, जे एक्सप्रेशन पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट झालेलं असेल. क्लिअर, दिस इज द सिम्पल थिंग. मग यातला जो सेकंड पार्ट आहे तिथं आपण पॅरेंथेसिस परत इन्सर्ट करतोय, आणि सगळ्यात महत्वाचं पॅरेंथेसिस इन्सर्ट करत असताना परत आपण स्टॅकचा युज करतोय. मग एक्स्ट्रा मेमरी आपल्याला इथं खर्च होते, तर त्याच्यापेक्षा आपण फर्स्ट मेथड जी आहे ती इझिली आपण अक्वायर करू शकतो, जिथं आपण ज्या वेळेला ऑपरेट्स इन्स्टॉल करतोय इन्सर्ट करतोय आणि ऑपरेटर्स इन्सर्ट करत असताना सेकंड ऑपरेटर ज्या वेळेला येईल त्यावेळेला आउटपुट फॉर्मॅटमध्ये आपण फर्स्ट ऑपरेटर जो असेल तो पुट करत जायचा. इट इज अ इझी वन. त्याच्यामुळे आपण फर्स्ट मेथड जो आहे तो आपण पुढच्या कन्वर्जन साठी युज करणार आहोत. लेट स्टार्ट सेकंड. इनफिक्स टू प्रिफिक्स. आधीच जे होतं ते इनफिक्स टू पोस्टफिक्स होतं, आता काय आहे, इनफिक्स टू प्रिफिक्स. सेम मेथड आपण इथे युज करतोय. फर्स्ट मेथड, फर्स्ट मेथड मध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला ग्रुपिंग करायचं आहे आणि असोसिएटिव्हिटी रूल नुसार आपल्याला काय करायचं आहे, ते पॅरेंथेसिस सॉरी जे ऑपरेटर्स आहेत ते ऑपरेटर्स पुट करत जायचे. ठीक आहे, मग लेट स्टार्ट ग्रुपिंग. ग्रुपिंग काय आहे, फर्स्ट हे तिन्ही जसं आपण लास्ट टाइमला बघित होतो ते, बट नेक्स्ट वन इज अज इट इज, नेक्स्ट वन एज इट इज, अँड लास्ट वन दिस वन. ओके, हे प्रिफिक्स मध्ये कन्वर्जन. आता पण आपल्याला जे ऑपरेटर्स आहेत हे ऑपरेटर्स आधीच्या याच्यामध्ये आपण इकडे मूव करत होतो, बरोबर आहे. आता ते मूव कुठे करायचे, या साईडला, बरोबर आहे. इकडे मूव करत होतो, ते इकडे मूव न करता आपण मूव कुठे करणार आहोत, राईट साईड, लेफ्ट साईड. क्लिअर, ऑपरेटर्स आर मूव्ड ऍट द बिगिनिंग ऑफ द ग्रुप. ग्रुपच्या आधी आणा. मग बी अँड सी जे आहे ते काय येणार, अँड बी सी हा मूव कुठे करणार, इथं करणार आहे. क्लिअर, त्याप्रमाणे आपल्याला मूव करायला जावा, नंतर तुम्हाला एक्सप्रेशन मिळेल या पद्धतीनं, जे तुमचं प्लस मायनस एसी नंतर आलं होतं ते आपलं काय झालं, एक्झॅक्टली अपोजिट झालं. दिस इज नथिंग बट अ प्रिफिक्स एक्सप्रेशन. कारण प्रत्येक ठिकाणी आपण काय करतोय, हा जो बीट आहे या बीट मधला अँड ऑपरेटर आपण काढतोय आणि पुढे टाकतोय, म्हणजेच अँड बी टी बी सी झालं, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन डीई झालं आणि मल्टिप्लिकेशन एसी झालं, त्याच्यानंतर आपण कन्सिडर काय करतोय, हा, बरोबर आहे. तर त्याच्यातले हे दोन्ही ऑपरेटर्स पुढे आणून टाका, बरोबर आहे. मग दोन्ही येणार आहेत काय, नाही आहेत, तर आपण फक्त काय आणणार आहे, सिंगल आणणार आहे जो डिवायडेड बाय असेल. क्लिअर, तर त्याच्यानंतर आपण काय आणणार आहोत, प्लस ऑपरेटर आणि त्याच्यानंतर मायनस ऑपरेटर, कारण जो मल्टिप्लिकेशन ऑपरेटर्स आहेत ते त्याच्या त्याच्या बीटच्या सुरुवातीला आणलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळं इट इज अ कन्वर्जन ऑफ इनफिक्स टू प्रिफिक्स. ओके, नेक्स्ट वन इज अ पोस्टफिक्स टू प्रिफिक्स. पोस्टफिक्स कन्वर्जन जे आहेत, पोस्ट एक्सप्रेशन जे आहेत, ते एक्सप्रेशन प्रिफिक्स मध्ये कसे आणायचे. ठीक आहे, लेट स्टार्ट ग्रुपिंग. फर्स्ट ग्रुप काय आहे, बी सी अँड डी ई मल्टिप्लिकेशन अँड ए सी मल्टिप्लिकेशन. ग्रुपिंग इज डन फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट ग्रुपिंग केले. ऑल ऑपरेटर्स आर मूव्ड ऍट द बिगिनिंग ऑफ द ग्रुप. सगळे एक्सप्रेशन्स काय करायचे आहेत, मूव करायचे आहेत ऍट द बिगिनिंग. मग त्याच्यामुळे हे कुठे येणार, ए अँड बी सी येणार. त्याच्यानंतर हा जो आहे तो कुठे येणार, अँड मल्टिप्लिकेशन डीई मल्टिप्लिकेशन ए सी, बरोबर आहे. या पद्धतीने ते येईल. मग या पद्धतीने जर आपण चेक केलं तर ग्रुपिंग नेक्स्ट कुठला आहे,
यांचं, मग हा ए च्या आधी येईल, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर कुठला आहे मायनस, तो मायनस इथे येईल, सॉरी हा प्लस आहे, प्लस, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय होईल, हा मायनस, बरोबर आहे. याप्रमाणे जर एक्झिक्यूट केलं तर आपल्याला एक्सप्रेशन काय मिळेल, या पद्धतीचे मिळेल. पोस्टफिक्स टू प्रिफिक्स, सुरुवातीला सगळे ऑपरेटर्स आले. हा जो एक्सप्रेशन आपण चेक केला, या एक्सप्रेशन मध्ये सगळे ऑपरेटर्स काय आहेत, नंतर आहेत, पण या ऑपरेटर मध्ये काय आहेत, सगळे ऑपरेटर्स सुरुवातीला आहेत. क्लिअर. नेक्स्ट, प्रिफिक्स टू इनफिक्स, हाऊ यू आर गोइंग टू कन्वर्ट द प्रिफिक्स इन टू इनफिक्स एक्सप्रेशन. आपल्याला जे प्रिफिक्स एक्सप्रेशन दिलेलं आहे ते या प्रकारचं आहे, ते मी परत इथं लिहिलेलं आहे. आता यांचं ग्रुपिंग करत असताना, लेट स्टार्ट ग्रुपिंग. फर्स्ट ग्रुप काय आहे, या पद्धतीनं अँड बी सी मल्टिप्लिकेशन बी ई मल्टिप्लिकेशन ए सी. ग्रुपिंग इज डन राईट टू लेफ्ट, राईट टू लेफ्ट आपले ग्रुपिंग झालेले आहे. ठीक आहे. ऑल ऑपरेटर्स आर मूव्ड बिटवीन टू ऑपरेंड्स, दोन ऑपरेंड्सच्या मध्ये टाका. पहिला काय करणार, हा इथं येणार, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन इथं येणार, त्याच्यानंतर अँड ऑपरेटर येणार, आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा बीट कुठे येणार आहे, ह्या ए आणि बी सी च्या मध्ये, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट प्लस जो आहे तो कुठे येणार आहे, प्लस जो ऑपरेटर कुठे येणार आहे, डी ई जो मल्टिप्लिकेशन आहे त्याच्या आणि हा फर्स्ट ग्रुपच्या मध्ये, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मायनस जो आहे तो कुठे येणार आहे, फर्स्ट ग्रुप हा सगळा मायनस ए सी, ए इंटू सी च्या ठिकाणी, म्हणजे इथं मायनस येईल. क्लिअर. याप्रमाणे ह्या इनफिक्स मध्ये कन्वर्जन होईल. दिस इज कन्वर्जन ऑफ अ प्रिफिक्स टू इनफिक्स. आय होप हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इझिली लक्षात आले असतील, बट याचं प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर मी हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देईन, जे एक्झाम्पल्स तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत इनफिक्स टू पोस्टफिक्स, पोस्टफिक्स टू प्रिफिक्स अँड प्रिफिक्स टू पोस्टफिक्स. क्लिअर. जे कन्वर्जन सांगितलं जातील त्याप्रमाणे तुम्हाला ते कन्वर्ट करायचे आहे. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच.